नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नाशिक परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी आरोग्य कर्मचारी पदांसाठी, वेगवेगळ्या आरोग्य कर्मचारी पदांसाठी जिल्ह्यांमध्ये अर्ज मागवण्यात आलेले होते। त्यासाठी बऱ्याच मित्रांनी अर्ज देखील केलेले आहेत। तर त्याच दृष्टीने या ठिकाणी नाशिक परिमंडळाचा निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर मग ती निवड यादी कशी डाउनलोड करायची, आपले नाव आहे का नाही आणि कसे पाहायचे, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तसेच रुजू होण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते देखील आपण पाहणार आहोत। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहे। आता एका या ठिकाणी नाशिक परिमंडळ अंतर्गत जी निवड यादी आहे ती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। COVID-19 अंतर्गत ज्यांनी ईमेलद्वारे अर्ज केलेले होते त्यांची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। त्यांच्या गुणानुक्रमे एक अनुभवाच्या आधारावर या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे। तर या ठिकाणी पहा कोणकोणते पदांची निवड यादी प्रसिद्ध झाली। त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर जी प्रसिद्ध झाली, त्याच्यानंतर आयुष EMO नाशिक यांची प्रसिद्ध झालेली आहे निवड यादी। या ठिकाणी त्याची नावं देखील देण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर नर्स, स्टाफ नर्स यांची देखील निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। त्याचं प्लेस ऑफ पोस्टिंग, कोणत्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे ते ठिकाणी ते देखील देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला जाऊन मूळ कागदपत्रासह तसेच झेरॉक्स कॉपीसह त्या ठिकाणी जाऊन आपले कागदपत्र व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे। या ठिकाणी नावं देखील देण्यात आलेले आहेत। पहा या ठिकाणी संपूर्ण यादी देण्यात आली। त्या ठिकाणी आपण aarogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण ती संपूर्ण यादी डाउनलोड करून आपलं नाव आहे का ते संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन जाणून घेऊ शकतो। तर आपल्याला कुठं जाऊन कागदपत्र तपासायचे आहेत तर या ठिकाणी पहा पत्ता देखील देण्यात आलेला आहे। आपल्याला 14 मेपर्यंत 4 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे। तर तो पत्ता आहे या ठिकाणी बघा, वैद्यकीय अधिकारी मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांच्याकडे यापूर्वी ईमेलद्वारे तयार केलेल्या अर्जाची मूळ प्रत व मूळ कागदपत्रसह उपस्थित राहायचं आहे। 14 मेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे। 14 मेनंतर येणाऱ्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही। तसेच यामध्ये फिजिशियन तसेच ॲनॅस्थिटिस्ट यांचा जे यादी आहे ती यादी लावण्यात आलेली नाही। तसेच त्याच्यासाठी कोणीही अर्ज केलेला नाही। त्याच्यामुळे आपण पुन्हा जर अर्ज करायचा असेल तर रिअप्लाय देखील आपण करू शकतो। तर अशा प्रकारे जर आपल्याला 10 यापैकी काही त्रुटी असतील, आक्षेप नोंदवायचा असेल तर आज दिनांक 10 मेपर्यंत आपण आक्षेप नोंदवू शकता। त्यासाठीचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ईमेल आय डीवर आपण आक्षेप नोंदवू शकतो। तर अशा प्रकारे नाशिक विभागांतर्गत फक्त नाशिकसाठीची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यासाठी आपण जर आपलं नाव या यादीमध्ये असेल तर आपण 14 मेपर्यंत रुजू व्हायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट्स पुढे मिळवण्यासाठी या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।